घरीच आहात ना, घरीच राहा आणि सुरक्षित राहा. आणि या कोरोनाच्या महामारीपासून स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं कसं रक्षण करता येईल, स्वतःची काळजी कशी घेता येईल, कुटुंबाची काळजी कशी घेता येईल, ती तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्या. आणि आपला ऑनलाईन जसा अभ्यास सुरू आहे तशाच पद्धतीने तो सुरू ठेवा. तर बघा, आज आपण इयत्ता दुसरीमध्ये गणित या विषयांतर्गत येणारा एक घटक याचा अध्ययन करणार आहोत. तर बघा, गणित म्हटलं की काही मुलांना खूप भीती वाटते, तर काही मुलांना गणित हा विषय खूप आवडतो. बघा, पण गणिताची गंमतजंमत अशी आहे की गणित जर आपण सतत सराव, पाठांतर आणि वाचनलेखन जर केलं तर गणित हा विषय अतिशय आपल्याला सुलभासा होऊन जातो. तर बघा, आपण आज गणित या विषया अंतर्गत येणारा एक घटक अध्ययन करणार आहोत, तो म्हणजे बेरीज. आता बेरीज म्हटलं की आपण काय करतो की बोटे मोजतो किंवा वस्तू एकत्र करतो किंवा आपण उभ्या अशा रेषा मारतो आणि काय करतो त्या एकत्र करून मोजतो आणि मगच काय करतो आपण बेरीज करतो. तर बघा, बेरीजेमध्ये अजून एक गंमत आहे ती अशी की आपण बेरीज आणखी एका पद्धतीने जर केली तर ती आपल्याला काय होते, अतिशय सोयीची अशी होऊन जाते. तर बघा, त्यासाठी आपण आज कोणता घटक अध्ययन करणार आहोत हे तुम्हाला मी सांगण्यापूर्वी एक उदाहरण देणार आहे आणि त्या उदाहरणाद्वारे आपण आपल्या घटकाची ओळख करून घेणार आहोत. तर बघा, माझ्या उजव्या हातामध्ये काही पेन आहेत आणि डाव्या हातामध्ये देखील काही पेन आहेत. तर मी काय तुम्हाला सांगेन की हे पेन एकूण किती आहेत, या पेनांची आपल्याला काय करायचे आहे, एकूण बेरीज करायची आहे. तर मग आपण काय करतो की सलग काय करतो, हे पेन मोजायला घेतो, 1 2 3 4 5 अशा पद्धतीने न करता अजून एका पद्धतीने आपण बेरीज करू शकतो. ती म्हणजे काय, तर आपण बेरीज पुढे मोजू. म्हणजेच बघा, आपल्याला काय होते, बेरीजेमध्ये आपण 2 अंक घेतो. हे बघा, ह्या हातामध्ये 3 पेन आहेत आणि ह्या हातामध्ये 2 पेन आहेत, 3 अधिक 2 अशा पद्धतीने आपण बेरीज करतो. पण आपण असं न करता हाच अंक बघा, ह्या हातामध्ये जे पेन 3 आहेत, 3 पेन मी हे अंक स्वरूपामध्ये इथे लिहिले आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या हातामधले 2 पेन मिळवायचे आहेत. म्हणजेच हा 2 हा अंक मी पुढे लिहिला आणि मग या दोघांचे आपल्याला एकूण काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. म्हणजेच आपल्याला हे दोन्ही हातातील पेन काय करायचे आहेत, मोजायचे आहेत. म्हणजेच बघा काय करायचं, तर या 2 संख्यांमधील मोठी जी संख्या आहे ती आपण स्वतःला डोक्यामध्ये ठेवायची आणि तिच्यानंतर काय करायचं, तर हे 2 त्याच्यामध्ये मिळवायचे. म्हणजे 3 पुढे जाऊन 3 हा अंक सोडू द्यायचा आणि 3 पुढे जाऊन आपण जो अंक येतो आपला 4 आणि 5 अशा स्वरूपामध्ये आपण काय करायचं आहे, बेरीज करायचं आहे. म्हणजेच 3 पुढे जाऊन आपण काय करायचे, 2 अंक मोजायचे, 3 पुढे 4 आणि 5. म्हणजेच या दोघांची मिळून एकूण बेरीज किती येते, तर 5. म्हणजेच आपण आज कोणता घटक अध्ययन करणार आहोत, बेरीज पुढे मोजू. आता हा मण्यांचा एक स्टँड आहे आणि या मण्यांच्या स्टँडमध्ये सुरुवातीला बघा हे काही मणी आहेत. हे मणी आता मी तुम्हाला इथे मोजून दाखवते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या पहिल्या ओळीमध्ये 10 मणी आहेत, तर हे 10 मणी मी हे अंक स्वरूपामध्ये फळ्यावरती लिहिते. याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या ओळीतील काही मणी मिळवायचे आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 म्हणजे हे 5 मणी मी अंक स्वरूपामध्ये फळ्यावरती लिहिले. आता या आपल्याला काय करायचं आहे, या दोन्ही ओळीतील मण्यांची संख्या मोजायची आहे. म्हणजेच आपण हे 10 मणी सोडून देऊया आणि 10 हा अंक सोडून देऊन 10 पुढेपासून आपण हे मणी मोजूया. म्हणजेच हा मणी कितवा येईल, 11 12 13 14 आणि 15. म्हणजेच हे दोन्ही ओळीतील मणी मिळून किती झाले, 15. म्हणजे याचं उत्तर किती येईल, 15. अशा पद्धतीने आपण बेरीज पुढे मोजून करू शकतो. त्याच पद्धतीने अजून आपण एक उदाहरण घेऊया. ह्या तिसऱ्या ओळीमध्ये बघा काही मणी आहेत. हे मणी तुम्हाला मी आता मोजून दाखवते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे हे 10 मणी आपण अंक स्वरूपामध्ये फळ्यावरती लिहूया आणि याच्यामध्ये आपण चौथ्या ओळीतील काही मणी मिळूया. म्हणजे 10 पुढे जाऊन आपण काय करायचे आहे, बेरीज करायचे आहे. याच्यामध्ये बघा आपण निळ्या कलरचे किती मणी बघा आता मी याच्यामध्ये मिळवते, 1 2 3 आणि 4. म्हणजे बघा या दोन्ही ओळीतील मण्यांची संख्या किती झाली, हे 10 मणी सोडून द्यायचे आणि 10 पुढे आपण आता मोजायचं. म्हणजेच 11 12 13 आणि 14. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 14. आता बघा आपण आणखी एक उदाहरण घेऊया. या पहिल्या ओळीमध्ये 19 मणी आहेत. हे 10 मणी बघा मी मोजून दाखवते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या ओळीमध्ये देखील किती मणी आहेत, 10. तर 10 पुढे जाऊन आपण हे मणी मोजायचे आहेत. म्हणजेच बघा, 10 नंतर 11 12 13 14
पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणवीस आणि वीस. आणि आपण तिसऱ्या ओळीतील किती मणी घेतलेत बघा, तीनच मणी घेतलेत. म्हणजे हे दहा, दहाच्या पुढे जाऊन आपण अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस आणि वीसच्या पुढे जाऊन आपण एकवीस, बावीस, तेवीस. म्हणजेच बघा आपण तेवीस मणी घेतलेले आहेत. ही तेवीस संख्या मी अंक स्वरूपामध्ये आता फळ्यावर लिहिते. आणि याच्यामध्ये बघा आता आपण चौथ्या ओळीतील काही मणी मोजणार आहोत, मिळवणार आहोत. ते बघा तेवीसच्या पुढे जाऊन आपण काय करणार आहोत, मिळवणार आहोत. म्हणजेच बघा चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस. म्हणजे हे निळे मणी किती आहेत, पाच. तर हे पाच मी अंक स्वरूपामध्ये लिहिते. म्हणजेच पहिल्या तीन ओळीतील मणी यांची संख्या तेवीस आणि तेवीसच्या पुढे जाऊन आपण काय करणार आहोत, तेवीसचा अंक तसंच ठेवून तेवीसच्या पुढे पाच घरे मोजणार आहोत. म्हणजेच चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस आणि अठ्ठावीस. म्हणजेच बघा चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस आणि अठ्ठावीस. म्हणजे ह्या चारही ओळीतील मण्यांची संख्या किती झाली, तर अठ्ठावीस. म्हणजे याचं उत्तर किती येतं, अठ्ठावीस. त्याच पद्धतीने आपण अजून एक उदाहरण घेऊया. आता बघा आपण मगाशीच हे मणी मोजलेले आहेत की हे मणी एकूण किती आहेत, दहा. हे मणी किती आहेत, दहा. हे मणी किती आहेत, दहा. म्हणजे आपण तीन मण्यांची ओळ घेऊया. म्हणजेच दहा, वीस आणि तीस. हे बघा अंक स्वरूपामध्ये मी फळ्यावरती लिहिते. आणि याच्यामध्ये आपल्याला चौथ्या ओळीतील एकूण बघा पाच मणी मोजायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच. म्हणजे बघा हे दहा, हे वीस आणि हे तीस. आणि तीसच्या पुढे जाऊन आपण एकतीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस आणि पस्तीस. म्हणजे बघा तीसमध्ये पाच मिळाल्यानंतर, म्हणजे तीसच्या पुढे जाऊन आपण बघा पाच काय करायचे, अंक मोजायचे. तीस हा अंक सोडून द्यायचा आणि एकतीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस, पस्तीस. म्हणजे याचं उत्तर किती आलं, पस्तीस. आता आपण दोन अंकी संख्या कशा पद्धतीने पुढे बेरीज करून मोजायच्या हे पाहूया. पहिल्या ओळीमध्ये दहा मणी आहेत, दुसऱ्या ओळीमध्ये दहा मणी आहेत. म्हणजे हे दहा मणी आणि हे दहा मणी, म्हणजे दहा मण्यानंतरचा हा अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणवीस आणि वीस ह्या दोन ओळीतील मणी हे अंक स्वरूपामध्ये मी फळ्यावरती लिहिलेले आहेत, वीस. आणि याच्यामध्ये आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या ओळीतील मणी मिळवायचे आहेत. आता तिसऱ्या ओळीमध्ये किती मणी आहेत हे आपण मोजूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि दहा. आणि चौथ्या ओळीमध्ये किती आहेत बघूया. म्हणजे दहाच्या पुढे जाऊन आपण मोजूया, अकरा, बारा, तेरा, चौदा आणि पंधरा. म्हणजेच हे तिसऱ्या आणि चौथ्या ओळीतील मणी मी अंक स्वरूपामध्ये पंधरा हे फळ्यावरती लिहिलेलं आहे. म्हणजेच पहिल्या दोन ओळीतील मणी यांची बेरीज आणि दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या ओळीतील मणी यांची बेरीज ही आपण एकत्रित करणार आहोत. म्हणजेच वीस नंतर बघा आपण पुढचा अंक मोजणार आहोत. एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस आणि पस्तीस. म्हणजे त्यांची बेरीज किती येते, पस्तीस. अजून एक याच्यामध्ये युक्ती आहे ती अशी की दिलेल्या दोन संख्यांमधील जी मोठी संख्या आहे ती आधी डोक्यामध्ये ठेवायची आणि त्याच्या पुढे नंतरची संख्या दिली आहे ती त्याच्यामध्ये मिळवून मग आपण पुढची बेरीज करायची. म्हणजे त्यासाठी मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते बघा. एक छोटं उदाहरण देते मी तुम्हाला समजेल. पाच अधिक तीन, दिलेल्या दोन संख्यांमधील मोठी संख्या आधी डोक्यामध्ये ठेवायची, पाच. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये किती मिळवायला सांगितले, तीन. तर पाच हा अंक सोडून द्यायचा आणि पाचमध्ये आपण तीन हे अंक मिळवायचे आहे. म्हणजेच बघा पाच हा अंक सोडून दिल्यानंतर पाचच्या पुढे सहा, सात आणि आठ. म्हणजे याची बेरीज किती येईल, तर आठ. अशा पद्धतीने बेरीज पुढे मोजून आपण हे गणित सोडवायचे. आताच आपण मण्यांच्या सहाय्याने बेरीज पुढे मोजून कशा पद्धतीने करायची हे पाहिलं. आता आपण संख्यापट्टीच्या आधारे देखील बेरीज पुढे मोजून करू शकतो. ती आपण कशा पद्धतीने करायची हे आपण पाहूया. आता बघा फळ्यावरती एक संख्यापट्टी तयार केलेली आहे. एक पासून सोळा पर्यंतचे अंक या संख्यापट्टीवरती लिहिलेले आहेत. ते सुरुवातीला आपण आधी मोजूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा. आता मी सोळापर्यंत संख्यापट्टी तयार केली आहे. तुम्ही वीसपर्यंत, तीसपर्यंत किंवा पन्नासपर्यंत देखील संख्यापट्टी तयार करू शकता. बघा या संख्यापट्टीच्या आधारे आपण बेरीज पुढे मोजून कशा पद्धतीने करायची हे उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगते. त्यासाठी मी सुरुवातीला फळ्यावरती आधी उदाहरण घेते. सहा अधिक दोन. आता बघा या संख्यापट्टीवरती सहा अंक
किंवा हा अंक मनात देखील धरू शकतो. आणि सहा मध्ये आपल्याला किती घर मोजायचे आहेत किंवा किती अंक मिळवायचे आहेत तर दोन. मग आपण काय करायचं, सहा हा अंक मनात धरून सहाच्या पुढे दोन घर जायचं, सात आणि आठ. म्हणजे सहा मध्ये दोन मिळाल्यानंतर म्हणजे सहाच्या पुढे दोन घरे मोजल्यानंतर जे उत्तर येतं आठ, ते या दोन संख्येची बेरीज केल्यानंतर जे उत्तर येतं आठ, ते आपण आठ या चौकटीमध्ये लिहूया. म्हणजे बघा, सहा मध्ये दोन मिळाल्यानंतर म्हणजे सहाच्या पुढे दोन घरे मोजल्यानंतर सहा अंक मनात धरायचा आणि सहाच्या पुढे दोन घर मोजायची, म्हणजे सात आणि आठ या गणिताचं उत्तर येतं आठ, ते आपण चौकटीमध्ये लिहिलं आहे. या संख्यापट्टीच्या आधारे आपण अजून एक उदाहरण सोडून पाहूया. मी दुसरं एक उदाहरण काढावरती लिहिते, नऊ अधिक पाच. म्हणजे आपल्याला नऊ मध्ये पाच घर मिळवायचे आहे. आता संख्यापट्टीवरती नऊ हा अंक कुठे पहा, हा इथे आहे. हा अंक समजण्यासाठी मी गोल केलेला आहे. तर या नऊ मध्ये आपल्याला पाच मिळवायचे आहे. म्हणजेच बघा, नऊ नंतर एक दोन तीन चार आणि पाच. म्हणजेच नऊ नंतर बघा, आपण नऊ मध्ये पाच घर मिळवलो आणि आपण कुठे थांबलो, चौदावरती थांबलो. म्हणजेच बघा, दहा अकरा बारा तेरा आणि चौदा. म्हणजेच नऊ मध्ये पाच घर मिळवल्यानंतर जे उत्तर येतं ते बघा किती येतं, चौदा. म्हणजे आपण या गणिताचं उत्तर चौदा या चौकटीमध्ये लिहूया. बघा अजून एक उदाहरण घेते मी, बारा अधिक चार. आता बघा संख्यापट्टीवरती बारा अंक कुठे आहे, हा बघा बारा हा अंक माहितीसाठी गोल केलेला आहे. आणि या बारा मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे, चार. म्हणजेच बघा, बाराच्या पुढे आपण चार घर काय करायचे आहेत, मोजायचे. म्हणजेच बघा, हा एक दोन तीन आणि चार, म्हणजेच तेरा चौदा पंधरा आणि सोळा. म्हणजे बारामध्ये चार मिळाल्यानंतर किती येतात, तर सोळा. तर अशा पद्धतीने आपण संख्यापट्टीच्या आधारे बेरीज पुढे मोजून कशा पद्धतीने करता येईल हे उदाहरणाद्वारे पाहिलेलं आहे. आता आपण बेरीज पुढे मोजून या घटकांतर्गत काही ठोकळे घेऊन ही गणिते किंवा हे अंक कशा पद्धतीने मोजता येतील ते उदाहरणाद्वारे आपण बघूया. आता टेबलावरती काही ठोकळे घेतलेले आहेत, हे ठोकळे एका रंगाचे आहेत. हे ठोकळे आपण सुरुवातीला आधी मोजूयात. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा. हे जांभळ्या रंगाचे ठोकळे एकूण दहा आहेत, म्हणून हे अंक स्वरूपामध्ये मी आता इथे ठेवत आहे. आता या दहा ठोकळ्यांमध्ये हे आपल्याला दुसऱ्या केशरी रंगाचे ठोकळे मिळवायचे आहेत, ते आपण किती आहेत मोजूया. एक दोन तीन चार पाच सहा आणि सात. म्हणजेच या जांभळ्या रंगाच्या ठोकळ्यांमध्ये हे केशरी रंगाचे आपल्याला ठोकळे मिळवायचे आहेत. म्हणजेच आपण इथे बेरीज करणार आहोत. तर हे बेरीज चिन्ह आहे आणि याच्यामध्ये आपण बघा, हे सात ठोकळे आहेत, म्हणून इथे मी अंक स्वरूपामध्ये हा सात हा अंक घेतलेला आहे. म्हणजेच दहा अधिक सात, म्हणजेच आपण काय करायचं आहे, या दहामध्ये हे सात ठोकळे मिळवायचे आहेत. म्हणजेच आपण दहा नंतर जर कोणता अंक येतो, म्हणजेच बेरीज पुढे मोजून, म्हणजे दहा अंक मनात धरून दहा नंतर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा. म्हणजेच दहामध्ये ज्यावेळी आपण सात मिळवतो, म्हणजेच बेरीज पुढे मोजून आपण करतो, त्यावेळी आपण अकरापासून मोजतो आणि ते मोजल्यानंतर आपली संख्या जी येते ती म्हणजे कोणती, तर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा. म्हणजेच बघा, दहा अधिक सात, म्हणजे दहामध्ये आपण ज्यावेळी सात मिळवतो त्यावेळी एकूण किती उत्तर येतं, तर सतरा हे उत्तर येतं. आता हे बघा, टेबलावरती अजून काही ठोकळे आहेत, तर अजून काही उदाहरणाद्वारे आपण बेरीज पुढे मोजून कशा पद्धतीने करायची हे पाहणार आहोत. या बाजूला बघा, लाल कलरचे ठोकळे आहेत, लाल रंगाचे ठोकळे आहेत, ते किती आहेत ते आपण सुरुवातीला मोजूयात. एक दोन तीन चार पाच सहा आणि सात. मग आपण काय करूया, अंक स्वरूपामध्ये हे घेऊयात. म्हणजेच हे सात ठोकळे झाले. आता या सात ठोकळ्यांमध्ये हे उरलेले निळ्या रंगाचे ठोकळे आपल्याला मिळवायचे आहेत, म्हणजेच बेरीज करायची आहे. तर बेरीजसाठी जे चिन्ह वापरतो आपण ते मी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा, हे ठोकळे एकूण झाले सात आणि सातमध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत एकूण हे ठोकळे बघा, तर आपण मोजूयात. एक दोन तीन चार आणि पाच. म्हणजेच अंक स्वरूपामध्ये आपण हे पाच इथे ठेवूयात. म्हणजेच बघा, सातमध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत, पाच. मग सात नंतर कोणता अंक येतो तो सुरुवातीला आपण घेऊया, म्हणजेच बेरीज पुढे मोजून करूया आपण. तर सात नंतर जो अंक येतो तो आहे तो आठ नऊ दहा अकरा आणि बारा. म्हणजेच सात ठोकळ्यांमध्ये ज्यावेळी आपण पाच ठोकळे मिळवतो त्यावेळी आपलं उत्तर जे येतं ते आपलं उत्तर येतं बारा. पुन्हा एकदा आपण याची सराव घेऊया. हे
हे एकूण 60 ठोकळे आहेत. या 60 ठोकळ्यांमध्ये आपण 5 ठोकळे मिळवणार आहोत, म्हणजे 7 नंतर जो अंक येतो तो अंक आपण घ्यायचा, म्हणजे बेरीज पुढे मोजून करायची, म्हणजे 7 नंतरचा जो अंक येतो तो पुढे घ्यायचा. 8, 9, 10, 11 आणि 12 म्हणजे या दोन्हींचं उत्तर किती आलं, म्हणजे सगळे मिळून ठोकळे किती झाले, एकूण 12 ठोकळे झाले. बघा बेरीज पुढे मोजून आपण अजून एका उदाहरणाद्वारे पाहूयात की बेरीज पुढे मोजून कशा पद्धतीने करायची. आता या टेबलावरती मी काही ठोकळे घेतलेले आहेत. हे ठोकळे मी सुरुवातीला बघा केशरी रंगाचे ठोकळे आहेत, ते सुरुवातीला आपण मोजूया. त्यामध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 म्हणजे हे केशरी रंगाचे एकूण ठोकळे किती आहेत 12. हे अंक स्वरूपामध्ये मी कार्डवर लिहिलेले आहेत, ते मी इथे ठेवते. त्यानंतर बघा या 12 ठोकळ्यांमध्ये आपल्याला हे लाल रंगाचे 5 ठोकळे मिळवायचे आहेत. तर त्यासाठी बघा बेरीजचं चिन्ह मी इथे ठेवते. मिळवणे म्हणजेच बेरीज करणे. आता या 12 ठोकळ्यांमध्ये 5 ठोकळे आपण मिळवायचे आहेत, म्हणजेच बघा हे 5 ठोकळे पण मी अंक स्वरूपामध्ये इथे ठेवते. आता बघा 12 नंतर आपण काय करायचं आहे, बेरीज पुढे मोजून करायची, म्हणजेच 12 नंतर जो अंक येतो तो इथे आपण काय करायचा आहे, मोजायचा आहे. म्हणजेच 12 नंतर जो अंक येतो तो असतो 13. तिथपासून आपण पुढे मोजायचं आहे 13, 14, 15, 16 आणि 17. म्हणजेच बघा आपण या केशरी रंगाच्या 12 ठोकळ्यांमध्ये जेव्हा लाल रंगाचे 5 ठोकळे मिळवतो त्यावेळी आपलं जे उत्तर येतं ते उत्तर येतं 17. अशा पद्धतीने आपण बेरीज पुढे मोजून केली. आता अजून काही ठोकळे आपण या टेबलावरती घेतलेले आहेत आणि हे ठोकळे काय करायचे आहेत, आपण या केशरी रंगाच्या ठोकळ्यांमध्ये निळ्या रंगाचे ठोकळे मिळवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, हे केशरी रंगाचे ठोकळे आधी सुरुवातीला मोजावे लागतील. तर आपण काय करूया, हे सुरुवातीला आधी मोजून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे केशरी रंगाचे ठोकळे किती आहेत, तर 12. हे आपण अंक स्वरूपामध्ये काय करूया, इथे घेऊया. आता या केशरी रंगांच्या 12 ठोकळ्यांमध्ये आपल्याला हे राहिलेले निळ्या रंगाचे ठोकळे काय करायचे आहेत, मिळवायचे आहेत. तर हे ठोकळे किती आहेत हे आपण आधी मोजून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे एकूण ठोकळे किती आहेत, 9. म्हणजेच 12 रंगाच्या केशरी ठोकळ्यांमध्ये आपल्याला 9 रंगांचे निळे ठोकळे मिळवायचे आहेत. तर हे एकूण किती येतील, तर आपण काय करायचं, तर 12 ठोकळ्यानंतर जो अंक येतो तो इथून पुढे आपण मोजायचा आहे. म्हणजेच 12 नंतर जो अंक येतो तो कोणता असतो, तर 13. म्हणजेच हा निळा ठोकळा आपण सुरुवातीला जो घेतोय तो आपण 13 पासून मोजायचा, म्हणजेच 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. म्हणजेच केशरी रंगाच्या 12 ठोकळ्यांमध्ये ज्यावेळी आपण 9 निळे ठोकळे मिळवतो त्यावेळी आपल्याला जे उत्तर येतं ते उत्तर आपले किती येते, तर 21 येते. पुन्हा एकदा आपण मोजूया, हे 12 रंगाचे ठोकळे आहेत. बेरीज पुढे मोजून करताना आपण 12 नंतर जो अंक येतो तो म्हणजे 13. तो तिथून आपण पुढे मोजूया, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. म्हणजेच हे आपलं उत्तर 21 आलं. अशा पद्धतीने आपण बेरीज पुढे मोजून केली. तर बालमित्रांनो, आज आपण बेरीज या घटकांतर्गत बेरीज पुढे मोजून एका वेगळ्या आणि रंजक पद्धतीने कशा पद्धतीने बेरीज पुढे मोजून करायची हे अभ्यासलं. यासाठी आपण सुरुवातीला काही स्केचपेन वापरले आणि त्या स्केचपेनचा वापर करून आपण बेरीज पुढे मोजून कशी करायची हे अभ्यासलं. त्यानंतर आपण मनी स्टँडचा वापर केला आणि मनी स्टँडचा वापर करून आपण 2 अंकी संख्येमध्ये 1 अंकी संख्या किंवा 2 अंकी संख्येमध्ये 2 अंकी संख्या कशी मिळवायची याचा देखील आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण संख्यापट्टीच्या आधारे बेरीज पुढे मोजून कशी करायची हे देखील अभ्यासलं. त्यानंतर आपण सर्वात शेवटी ठोकळे वापरून बेरीज पुढे मोजून कशी करायची हे देखील अभ्यासलं. तर तुम्ही सर्वांनी पान नंबर 21 व 22 वरील स्वाध्याय बेरीज पुढे मोजून अंतर्गत जो स्वाध्याय येतो तो तुम्ही सर्वांनी सोडवायचा आहे. धन्यवाद.